एक मग एक उंदी आणि एक बनी माऊ यूं जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है। लहरों की तो फितरत ही है शोर मचाने की, मंजिल उसी की होती है जो नजरों में तूफान देखता है। नहीं, एक दिवस मैनेज नहीं करू शकत। नहीं पण का? मी तुला आधीच सांगितलंय आणि पुन्हा एकदा सांगतोय, मला माझं काम आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो, तुझ्या सारखं बाहेर मिरवण्यासाठी नाही। काय? व्हायोलिन माझं पॅशन आहे, माझं श्वास आहे आणि कुटुंबाला कसा काय धक्का पोहोचू शकतो यामुळे? परवा माझं डोकं दुखत होतं आणि तू लक्ष दिलं नाही। सॉरी म्हणाले मी। आपल्या मुलाला परीक्षेत बी ग्रेड मिळालाय। मी सांगितलं तुला मी बिझी होते। मला काही माहित नाही, तुला हे असं निरर्थक करण्याची परवानगी मी देणार नाही।
नवाखे नवे गडी आज ही सकाळ नवी नवाखे नवे गडी आज ही सकाळ नवी उमेदीचे पंख घेऊन आले आभाळ दाटून जोरात घेऊन वादळ वारे ताही दिशा आल्या गहीवरून बदलले रंग उन्हाचे पातीत बंद मुक्त झाला तो गंध शब्द सारे कवितेत नाले ओलावल्या मनमनात वेड्या मोर पंख हे नाचू लागले मनात या वर्षीचा पहिल्या क्रमांकाचा बक्षीस पात्र विजेता संघ आहे मॉडेल कॉलेजचं सुमित हे शक्य नाहीये तुला कळत कसं नाहीये तेव्हाची गोष्ट वेगळी होती कॉलेजमध्ये होतो आपण एकटे होतो आता माझी फॅमिली ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्यावर मला एक सांग आर यू हॅपी जिथं माझी फॅमिली हॅपी आहे ना तिथं मी पण हो कम ऑन ऊर्जा यार तुझा प्रॉब्लेम काय सांगू
तू आहे ना तुझ्या सो कॉल्ड हॅपीनेसला त्याग नावाचं चंदेरी वर्क लावलंयस. आणि जेव्हा जेव्हा हे वर्क गळून पडतं तेव्हा तेव्हा तुला भान येतं तुझ्या अस्तित्वाचं. तू अस्वस्थ होतेस. का माहितीये? कारण तू त्या त्यागात तुझ्या अस्तित्वाची आहुती दिलीयस. ऊर्जा, तुझं लाईफ हे तुझं पॅशन आहे. तुझं कुटुंब आणि तुझं पॅशन ह्या तुझ्या आयुष्याच्या ट्रॅकच्या दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत. त्यांना विभाग समांतर, पण स्वतःला नको. तुला कळत कसं नाहीये? मी एक स्त्री आणि मला मर्यादा आहेत, त्यांना मी नाकारू शकत नाही. मुलं, नवरा, नातीगोती, समाज या सर्वांना मी नाही तोंड देऊ शकणार. ऊर्जा, तुझा संघर्ष हा फक्त तुझ्या सोबतच आहे, फक्त आणि फक्त तुझ्या सोबतच. बाय द वे, हॅपी बर्थडे ऊर्जा. उगवत्या पूर्वेला झेपावणारा पक्षांचा थवा म्हणजे रियाज. उमलत्या फुलांच्या पाकळ्यातून दरवळणारा सुगंध हा रियाज. हातल्या दडलेल्या गुढतेचं द्वार म्हणजे रियाज. सुख दुःखा पलीकडे घेऊन जाणारा आनंद म्हणजे रियाज. न संपणारा न संपवणारा प्रवास म्हणजे रियाज. आणि आयुष्याचा एक सुंदर अर्थ. साधना, कॉलेज मधली मैत्री, युनिव्हर्सिटी टॉपर. वाटलं होतं तिची आतापर्यंत PhD झाली असेल, पण आता ती काहीच करत नाही. प्रतिभा, शाळेतली मैत्री, आता तिची एक स्वतःची शाळा आहे, शून्यातून उभी केलेली. आणि तिची सासू, एकदाही कौतुकाने ती शाळा बघायला आली नाही. श्वेता, लिव्ह इन मध्ये राहते, का तर म्हणे आफ्टर मॅरेज फॅमिली आणि करिअर नाही होत मॅनेज. बंदिशीत आहेत सूर माझे, स्वच्छंद आहेत स्वैर नाही. खळाळणारी नदी मी, किनार आहे बांध नाही. उमलणार कमळ माझ्यात, उठून दिसते सूर्यबिंबही. सैर करते चंद्र चांदण्यात,
जोडी पाहती राजहंसाची। शुभ्र निळे आकाश वाहवत जणू गर्द हिरव्या झाडीतुनी, शंख शिंपले वळणा वळणावर मनात ओढती समुद्राची। फेस्टिवल है, उसमें हमारे इंस्टीट्यूट से किसी को रिप्रेजेंट करना है और तुमको सेलेक्ट किया है। यस, तुम्हें करना है। ओके, अभी मेहनत करो। ऑल द बेस्ट। माझ्यातलं हे हळवेपण, माझ्यातलं हे मृदूपण, माझ्यातलं हे कठोरपण, माझ्यातलं हे स्त्रीपण, जळीत घे थेंब थेंब समुद्र हा, नयनातून वाहू दे तृप्त तृप्त सूर्यास्त हा।